तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा देण्याची आपला आमदार म्हणून माझी ती जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करत आहे, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरे येथे सबस्टेशनच्या कामाच्या भूमिपूजनावेळी दिली. नेरे येथील महालक्ष्मी नगरमध्ये सन 2013 पासून प्रलंबित असलेल्या विद्युत सबस्टेशनचे काम आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुरू झालं आहे. MSEB च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या या सबस्टेशनच्या कामाचे भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन झाले. या सबस्टेशनमुळे 70 गावे आणि 20 आदिवासी वाडी वस्तींचा वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, नवीन उपकेंद्रातून निघणाऱ्या 3 वाहिन्यांमुळे सुरळीत होण्यास मदत होणार असल्याची माहिती देत डिसेंबर 2024 पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिल्या. भूमिपूजनावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, महावितरण कंपनीच्या तर्फे वाशिम मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सिंहाजी राव गायकवाड, मंदार अत्रे, पनवेलचे शहर विभाग कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सतीश सरोदे, पनवेल 1 उपविभाग भिंगारी येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता देवीदास बैकर, स्थापत्य विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री काळे, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, नेरे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश घाडगे, उपसरपंच वंदना रोडपालकर, ग्रामपंचायत सदस्य राम पाटील, कल्पना वाघे, निलेश पाटील, डॉक्टर रोशन पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष महादू पाटील, माजी सरपंच वासुदेव गवते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. की संपूर्ण देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लाईटसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी द्यायला सुरुवात केली. जसं रस्ते आपण पाहतोय, देशभरामध्ये रस्ते बनायला सुरुवात झाली, रेल्वे याच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यायला सुरुवात झाली, तसं सोलर पॅनल मी तुम्हाला सांगितलं, तसंच आता RDSS नावाची योजना आहे. तर या योजनेच्या माध्यमातून आपल्याला त्या पायाभूत सुविधा डेव्हलप करण्यासाठी निधी आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेब हे या खात्याचे आता मंत्री आहेत, त्यांनी 485 कोटीचा निधी आता पनवेल आणि उरण तालुक्याला त्याच्यासाठी मंजूर केला. लवकरच त्या कामाचा आता टेंडर होऊ शकेल, त्याच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. ते खरं तर त्यांना फडणवीस साहेबांना विनंती देखील केली आहे, पण त्याला आपण मंजुरी मिळाली नाही. तर आपल्याकडे मध्यान्ह 2 वेळेला वेगळी वादळ असं वादळ आलं की काय